नमस्कार, काय म्हणता, हात कसे, कुठे चाललात? तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्रातली वेगवेगळ्या मराठी भाषेत का बोलते? आज आपण अशाच ठिकाणी आलोय जिथे एका छताखाली महाराष्ट्रात काय काय खायला मिळतं, महाराष्ट्रातले लोक काय पद्धतीचे कपडे घालतात, महाराष्ट्रातले लोक कशा पद्धतीने जगतात, त्यांची जीवनशैली, त्यांचं खाणं पिणं, त्यांची संस्कृती तुम्हाला सगळंच कळणार आहे एका छताखाली. त्या छताचं नाव आहे महालक्ष्मी सरस. उमेद अभियानाअंतर्गत महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन 7 जानेवारी पर्यंत BKC ग्राउंड अर्थात मुंबई इथे भरवलं आहे. चला तर बघूया महालक्ष्मी सरसची मजा काय आहे आणि त्या पोतडीत तुमच्या आणि माझ्यासाठी काय काय मिळणार आहे. भरपूर शॉपिंग तर करणारच आहोत, पण उत्तम खाद्य संस्कृती सुद्धा आणि ती महाराष्ट्रातली आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरू करूया आजचा हा आपला दौरा. नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. महालक्ष्मी सरसला मी आली आहे आणि त्यानिमित्ताने एका उमेद, नुसते उपक्रम नाही तर उमेद ज्या माणसामध्ये आहे आणि जी महालक्ष्मी सरसची जान आहे अशा एका व्यक्तीला भेटायला मी घेऊन आले. भेटूया त्या व्यक्तीला आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि या उपक्रमाविषयी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही प्लीज स्वतःला इंट्रोड्यूस करून द्या. माझं नाव धनवंत माळी. मी अवर सचिव म्हणून या अभियानामध्ये मागील 2 वर्षापासून काम करतो. हे अभियान म्हणजे या अभियानाला मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रुचे जयवंशी सर आणि अतिरिक्त संचालक माननीय परमेश्वर राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे ग्रामविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहेत एकनाथजी डवले साहेब आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं हे ग्रामीण विकासासाठीचं चालणारं अभियान आहे. तुम्ही म्हणजे पाहता की महालक्ष्मी सरस यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बचत गटाच्या आलेल्या महिला आपल्या ग्रामीण भागातले प्रॉडक्ट घेऊन आलेल्या दिसतात. परंतु हे अभियान मागील 10 वर्षापासून सुरू आहे आणि या पातळीवर म्हणजे हे शिखर आहे एकदम. या मुंबईमध्ये येऊन वस्तू विकायला तयार आलेल्या नाहीयेत, तर 10 वर्षापासून आम्ही त्यांना घरातून बाहेर काढलं. ते कसं करता सांगा, म्हणजे उमेद अभियानाविषयी आम्हाला सांगा. हा, उमेद अभियानाविषयी ताई म्हणजे सांगायचं म्हटलं तर आम्ही पहिल्यांदा काय करतो, प्रत्येक गावामध्ये ज्या घरामधील महिला आहेत त्या महिलांच्या घरोघरी भेटी दिल्या जातात. आमचे कर्मचारी असतात, CRP ताई वगैरे म्हणतो, त्या घरोघरी जातात आणि या महिलांना समजावून सांगतात की तुम्ही एकत्र या, एकत्र येऊन गट बनवा, तुमचा सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसहायता गट बनवा आणि स्वयंसहायता गटामध्ये दर महिन्याला बैठका घ्या, दशसूत्री सांगतो आम्ही, त्या दशसूत्रीचं पालन करा. मग त्या ताई विचारतात असं केलं ना आम्हाला काय मिळणार. आम्ही सांगतो की आम्ही तुम्ही जर व्यवस्थितपणे गटात आलात तर आम्ही तुम्हाला बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देऊ आणि मग तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय तयार करा. मग कुणी शिलाई मशीन घेतं, कुणी पापडाची मशीन घेतं, लोनचं, हे तर रुटीन महिलांचे. आमचा प्रयत्न असतो की ठीक आहे ना, आपण पारंपरिक वर्षानुवर्ष हे करत आलो, त्याच्या पुढे आणखी काय करता येईल का? तर तुम्हाला आता इथं पाहायला मिळेल म्हणजे मधाचा व्यवसाय करणाऱ्या ताई दिसतील, कपड्याचा व्यवसाय करणाऱ्या ताई दिसतील, एकदम इनोव्हेटिव्ह कल्पना करणाऱ्या. जेव्हा आम्ही ह्यांना गटामध्ये आणतो आणि बँकेकडून त्यांना आम्ही कर्ज उपलब्ध करून देतो तेव्हा त्या आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. मग पुढे प्रश्न येतो की ह्या तयार झालेल्या मालाला मार्केट कसं मिळणार. मग त्यासाठी हा महालक्ष्मी सरसचा प्लॅटफॉर्म आहे. इथं आम्ही त्या महिलांनी तयार केलेली उत्पादनं त्यांचे स्टॉल्स इथे लावतो आणि मग मुंबईकरांना, म्हणजे आता मुंबईत आहे म्हणून मुंबईकरांना आव्हान करतो, आपल्या मार्फत आव्हान करतो, शासनामार्फत आव्हान करतो वर्तमानपत्रातून की आपण या ठिकाणी या, पहा आणि हे जे मूळचे महाराष्ट्रीयन पदार्थ, अस्सल पदार्थ, इंडिजिनियस पदार्थ आहेत त्याचा अनुभव घ्या आणि यांची खरेदी करा. आणि मग हे नाव कसं ठरलं, महालक्ष्मी सरस? महालक्ष्मी सरस म्हणजे महालक्ष्मी म्हणजे हे अभियानच आहे आपल्या, म्हणजे महिलांचं अभियान आहे आणि प्रत्येक महिला म्हणजे आपण असं म्हणतो की ती लक्ष्मी आहे. म्हणजे घरामध्ये जेव्हा स्त्री येते तेव्हा लक्ष्मी आली असं म्हणतो. मग आता ती जी लक्ष्मी आहे त्या महालक्ष्मी, तीच लक्ष्मी म्हणजे ती महालक्ष्मी आणि सरस. सरस हे आमचं नॅशनल लेवलवर प्रत्येक स्टेटमध्ये हे सरस घडतं पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला महालक्ष्मी नाव दिलं कारण ते लक्ष्मीसाठीचं म्हणजे अभियान आहे. मला असं वाटतं सर, महालक्ष्मी सरस हे मुंबईत होतं, हे महाराष्ट्रातलं महालक्ष्मी सरस आहे, पण असं महालक्ष्मी सरस घेऊन आपण प्रत्येक राज्यामध्ये जायला हवं. कारण ही शेवटी विचारांचीच नाही तर मला असं वाटतं खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती असेल, ही शेवटी देवाणघेवाण आहे आणि तरच ती संस्कृती जगते आणि पुढे जाते. पण मला असं वाटतं तुम्ही एवढं अभियान 10 वर्ष चालवताय, असं अनेक वर्ष चालू आणि देव करो सगळ्यांची तब्येत चांगली राहून आपण अनेक वर्ष या महालक्ष्मी सरसला येऊ. आता मला खूप एक्साइटमेंट आहे की मला इथे जेवायला काय मिळणार आहे आणि आज मी शॉपिंग काय करणार. थँक्यू सो मच सर. आणि वेगवेगळ्या माझ्या मैत्रिणी मला भेटतील आणि मी नक्कीच शॉपिंग करून जाईन आणि पुढच्या वर्षी फक्त महाराष्ट्रात नाही आपण अनेक ठिकाणी भेटू असं वचन. ओके. नमस्कार. 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 पहिलाच स्टॉल माझ्यासाठी हा असावा.
मी शाकाहारी आहे म्हणून मी म्हणलं नक्की 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 नक्की. तुमची स्पेशालिटी काय आहे सांगा. पण तो पण नॉनव्हेजचा असतो ना. ओके, तांबडा पांढरा रस्सा आणि चिकन मटन आणि फिश थाळी आहे. वा 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 वा, नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. सोलकडी घ्यायला येतो नक्की. आरामात 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 आम्ही सगळ्यांस बघून येतो. मग करतो येणार गव्हाची खीर येणार घेणार. मग जेवायचं मला हेच खाणार आहे. मी शाकाहारी आहे असू दे. थांबा त्याचा फूड खायचाय फोटो मला काढणार मी फोटो नंतर. ही आहे गव्हाची खीर बरोबर. हे आहे थालीपीठ कांदा भजी. हा काय हेचा दही आणि हा खपली गहू. थँक्यू. तेव्हा मी खायला नंतर येते. हा मला हे आणि हे दोन्ही ठेवा मी खाणार. म्हणजे काय असत गुळ घातलंय. इथे आहे आपल्याला गुळाची कुल्फी. कुठला आली आहे पुणेरी गुळाची कुल्फी. पण जेवल्या वर खाणार आहे. थँक्यू खाणार. परत चिकन मटण पुरण्याचं थालीपीठ आहे. भेंडीची भाजी आहे. छान मांडलंय ना. मी शाकाहारी हो मी तिकडे जाते. हा तुम्ही आलाय कुठून. बीड होऊन आला. परळी पाहिजे ना. भरली वांगी. भरली भेंडी वांग्याचं भरीत. पण तुम्ही दोघी बीड होऊन आलाय. पण बीड होऊन आलाय का दोघी. काहीच माहित नाही मला. मी शाकाहारी आहे. हे मासवडी आहे. ही आम्ही व्हेजिटेरियन लोक नॉनव्हेज म्हणून खाऊ शकतो. येतो आम्ही. नमस्कार नमस्कार. काय आहे हे. तुम्ही कुठून आलाय. सोलापूर. ओ तिथलं पण आहे. कसली भाकरी आहे. ज्वारी ज्वारीची भाकरी. थँक्यू येणार. एक एक पिरून येते मग करते. वा वा वा. नमस्कार. बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी भरीत केचा आणि कांदा. वा कसं ना. कुठून आलात. आम्ही पुण्याहून. अच्छा पुण्याहून. विजवळला चाललाय तुम्ही. आले आले आम्ही चक्कर मारून येतो ना. थँक्यू. छान घेवर. घेवर आहे ना वो. घेवर आहे. मावा कचोरी आहे. कस्ता कचोरी. प्याज कचोरी आहे. मूंग दाल कचोरी आहे. मिरची वडा आहे. चुरमा लड्डू आहे. आप आए कहां से हो. राजस्थान. राजस्थान. वा आपण महालक्ष्मी सरस मध्ये आपल्या राजस्थान मित्र मैत्रिणी भेटणार आहोत. आणि मिरची बघून खायची खूप इच्छा झालेली आहे. वा वा वा. दाल बाटी भी है. दाल बाटी चुरमा भी है. अच्छा दही बड़े भी है. पापड़ी चाट भी है. अच्छा हे ते स्प्रिंग पोटॅटोज आहे. ये क्या बना रहे वा. ये हंडवा. हंडवा बना रहे. ओ आप कहां से आए. गुजरात. अहमदाबाद. यावर्षी आपल्याकडे बाहेरचे स्टॉल पण आहे. पहिल्यांदाच आपण यावर्षी महाराष्ट्र बाहेरच्या खाद्य संस्कृतीचे प्रकारे बघायला मिळणार. मांडे. नमस्कार. मांडे कुठे बनवताय. छोटा मांडा आहे पण मोठा नाहीये. कधी बनवणार. माझ्यासाठी एक बनवा ना. मला शूट करायचं आहे. कधी किती वेळ लागेल. मला बनवाल तेव्हा सांगाल. मला बनवतील तेव्हा सांगा. मला मांडा शूट करायचा आहे. हा मांडा खायला. पुरणपोळी घरी आई पण करते हो. कुठून आलात तुम्ही. अकोला. आणि हे काय आहे. ही कळण आहे.
ही एक कळणाची भाकरी, हे धान्य कशापासून बनतं? हा उडीद आणि ज्वारी मिक्स मी खाणार आहे पाहिजे ठेचा आणि हे काय आहे? अच्छा पातोडी सोबत खायची, तर मला मांडा बनवाल तेव्हा सांगाल आय 15-20 मिनिट पण यांच्याकडे निरोप द्याल येते मी बघायला। नमस्कार, इथे आपल्याला नागपुरी सावजी आपण जे ऐकलंय ते बघायला मिळणार। हे सावजी का? सावजी भरलेली वांगी। हा हा सुको मटन चिकन आहे, सुको मटन आहे, कलेजी होत आहे, अंडा करी सावजी सगळं सावजीच्या मसाल्यामध्ये। अच्छा मसाला सावजीचा वापरला। आपण नागपूरहून आला? नागपूरचा सावजी। हो 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 सगळं। अच्छा अच्छा नमस्कार नमस्कार नमस्कार। वा वा वा। आणि हे पण आहे आमच्याकडे लंब्या रोड म्हणतात लांब रोटी, म्हणजे काय असते मटक्यावर नाही का आपली काय म्हणतात त्याला रुमाली रोटी सारखी असते आणि कशाची असते? गव्हाच्या पिठाची असते। कधी करणार मामी येतो ते शूट करायला? येतो नक्की येतो। चालेल ओके थँक्यू। एक फक्त करून घेते मग काढते फोटो। नमस्कार, ही पाटवडी नाही काय दालबाटी चुरमा आहे? ओ आपण कुठनं आलाय? म्हणजे औरंगाबादच्या पूर्वीचा औरंगाबाद, आता ते संभाजीनगर। हा पण कुठला? मग संभाजीनगरच्या पुढे दुधड। म्हणजे काय स्पेशालिटी आहे तिकडे? काळी तुरडा म्हणजे काय असते? ऑर्गॅनिक आहे, पूर्ण ऑर्गॅनिक आहे मॅडम। ही ज्वारी आहे नाही बाजरी आहे? ही बाजरी आहे। गहू कसे साधे आपले? कुठले गहू? तीळ आपले खरं। थँक्यू येते मी धपाट्याच। नमस्कार, कुठून आलात आपण? जालना। ह्या जालन्याहून आले, तिकडे धपाटे मिळतात म्हणजे जी पाठीत मारायचे असतात ते नाही खायचे धपाटे असतात। हा हुरड्याचं नंतर घेऊन जाणार आहे मी हुरड्याचं पीठ। खाणार खाणार मी आहे ना, मी झपाट्याच खाणार, मी पोळी खात नाही, मी तुमचंच खायला येणार, डोंट वरी, झपाटे खाणार। थँक्यू। नमस्कार नमस्कार नमस्कार। पुरणपोळी, वांग्याची भाजी। आपण आलायत कुठून? वर्ध्यात ना आलो। नमस्कार 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 नमस्कार। मग स्पेशालिटी काय? थँक्यू। तुमची स्पेशालिटी काय? खवापोळी। हा झुणका भाकर तर आपण सगळेच खातो आता, पण याची नाचणीची बिस्किट आहे, त्यानंतर येते जेवणारच आहे। हा आम्ही खातो खातो लोक खात नाही, मुलं खात नाहीत। हा मैदा नाही पूर्णपणे मैदा, करणार करणार थांबा ना शूट करून होते बसले खायला की सगळं खाणार। बाकीचे जे मैद्याची बिस्किट आहे ना त्यांच्या पोटाला म्हणजे सहन होत नाही, तर हे पौष्टिक आहे। पण मग गाईच्या तुपात आणि बाजरी किंवा नाचणी त्याच्यात मैदा वापरला जातो? मैद्याचा कशाच वापर नाही आहे आणि नाचणीचे आहे। आणि आमच्या बेकरीमध्ये पाव पण तयार होतात मार्केटमध्ये, आमच्या बिस्किटला तिथे पाव आणि ब्रेड तयार। हे सगळं जालन्याला? नाही वर्ध्याला। हा वर्ध्याला। हा बरोबर। हा नाचगावमध्ये आम्ही 20 मेला इथे काम करतो, 20 मेला आणि डोनेट पाव आणि 35 प्रकारचे आम्ही प्रोडक्ट। चल लवकर मला वर्ध्याला बोलवा, मी येते खायला। चला थँक्यू थँक्यू। नमस्कार 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 नमस्कार। आम्ही फिरून येते मग बनवा, आतापासून मऊ पडेल ना, बाकी काय नाही। आपल्याकडे काय काय आहे? दही धपाटे, ओली मटकी भेळे। अरे वा 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 खाणार खाणार। आपण कुठून आलाय?
सोलापूर ओके आले घेऊन येतो आम्ही या ना या त्यांना एक फोटो काढायचा नमस्कार आपण कुठून आलाय आपण कुठून आलाय लातूर झपाटे आणि आंबील आपण नाचणीचं आहे का ताकाचं ज्वारीचं आंबील नाही घेणार मी घेऊन जाणार मी घेऊन जाणार हे हा नुसता मठ्ठा नाहीये हे लातूरून आलेत सरस्वती महिला स्वसहाय्यता समूह यांनी ज्वारीचं आंबील आणलंय आतापर्यंत मी नाचणीचं आंबील ऐकलं होतं पण हे ज्वारीचं आंबील आहे आणि हे ज्वारीचं आंबील मी नक्की टेस्ट करणार आहे कारण ज्वारी थंडावा आणि ताक ह्याचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे आपण हे नक्की ट्राय करूया आम्ही येतो सांगतो कसली भाजी प्लीज भजी कसली अच्छा हा म्हणजे भोगीच्या भाजी सारखी भोगीच्या भाजी सारखी येते की नक्की टेस्ट करते शेव भाजी खायला मिळणार आहे हा जळगावचा स्टॉल आहे जळगाव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर शेव भाजी आपल्याला इथे शेव भाजी खायला मिळणार आहे आणि भाकरी तर होतेच आहे प्लीज भाकरी बघा वांगी पण हो नक्की हे पापडे नाचणीचे पापड आहेत ये कोण काढतंय फोटो अजून फिरतो आहे नंतर खातो आम्ही तोडतो आहे यावर्षी आपल्याला अनेक स्टॉल मध्ये कळणाची भाकरी मिळते कळण म्हणजे उडीद आणि ज्वारी एकत्र करून मीठ घालून त्याची भाकरी केली जाते ती अतिशय हेल्दी भाकरी असते आणि ती आपल्याला बरेच ठिकाणी मिळणार आहे शोधणार आहे मी कळणाचं पीठ कुठे मिळतंय का त्याआधी भेटूया या स्टॉल वरच्या माझ्या मैत्रिणींना नमस्कार कुठून आलाय धुळेत ना कळणाची भाकरी आपल्याकडे पण मग याचं पीठ मिळतं का आपल्याला करावं लागतं तयार करावं लागतं उडीद आणि ज्वारी ज्वारी आणि किंवा दादर किंवा तांदूळ ज्वारी आणि दादर दादर म्हणजे कुठलं धान्य असतं ज्वारी पेक्षा दादर वेगळे असते किंवा आगाचे चांगले असते हा ते एकत्र करून त्याच्यात उडीद टाकायचे आणि आपण गहू आणण्याकरता थोडी शोधतो हा सगळं एकत्र करून ते करायचं आणि मीठ टाकून आपल्या चवीनुसार भाकर करायचं ठेचा आहे वांग्याचं भरीत आहे ही काय कोथिंबीर वडी आहे थँक्यू सो मच थँक्यू हो येतो येतो नक्की येतो येतो नमस्कार त्यांना घेऊ दे त्यांना घेऊ दे काय काय धपाटे मुरड्याचे गावरान मुरडा थाली पीठ धपाटे मेथी धपाटे पालक बाजरीची करवडी करवडी आहे ती भाजी करतात का नाही तसेच खातात तळून खायचे पापडासारखे आपण कुठून आलाय बीडवरून आलो बीड सगळं गावरान आहे घरच आहे खाणार सेंद्रिय खातापासून केलेलं आणि झपाटे आहेत ना झपाटे हॅलो आम्ही घेऊ नमस्कार नमस्कार कुठून आलाय आपण नाशिकहून आलो मग मिसळली आणली नाशिकची नाशिकची मिसळ इथे आपल्याला बघायला मिळेल नाशिकची काळ्या मसाल्याची मिसळ असते ती एक स्पेशालिटी आहे त्यांची ओके आणि अजून काय काय स्टॉल वर आमच्याकडे पिठलं भाकरी आहे त्यानंतर वांग्याचं भरीत आहे भरलेली वांगी आहे आणि नाशिकची म्हणजे आपली मिसळ पावता आहेच त्याबरोबर शेवभाजी पण आहे आता शेवभाजी पण ठेवली आणि तसेच पाणीपुरी पण आहे अरे वा गल्ली मध्ये म्हणजे पाणीपुरी नाशिकची हा नक्की चक्कर मारून येते आणि मग घेते नक्की थँक्यू थँक्यू सो मच येणार ना आम्ही सगळं शूट करतोय आणि मग खाणार न पकडू ठीक आहे रवा लाडू आहे खोबऱ्याचा कुठनं आलात आपण परभणी परभणी ओ खोबरं आणि साखर
इंटरेस्टिंग. आणि हे नाचणीचे आहेत का? आणि हे काय म्हणजे याची खीर करतात ते आता सडवून अन्न करतात त्याचा. अच्छा इंटरेस्टिंग दिसतंय. खाऊया कसले खोबऱ्याचे लाडू. नमस्कार. नमस्कार. आपण कुठून? परभणी. परभणी गव्हाची खीर खपली गव्हाची. दही धपाटे बेसन. थँक्यू. येतो आम्ही. मासवडी. मासवडी नावाचा एक प्रकार आपल्याला नाशिक सिन्नर या भागामध्ये बघायला मिळतो. बघूया या मॅडम कुठून आल्या. नमस्कार. कुठून आलाय? राजगुरुनगर. पुणे. करेक्ट राजगुरुनगर. कारण मासवडी हा तिथलाच प्रकार आहे. हे काय आहे? वांग्याचं भरीत. अच्छा. कोकिंबीरवडी. उलग्याची शेंगोळी. वाव. ही खपली गव्हाची खीर. गावरान तुपातील बुंदी हे पिठलं. पण मग आता शेंगोळ्याचं हे जे पीठ आहे ते कसलं आहे? उलग्याचं ना. उडदाचं ना. हा हा हा. ही मासवडी त्याचा रस्सा बाजरीच्या भाकरी. आणि हे सगळं ऑर्गेनिक आहे. स्वतःच्या शेतातील उत्पन्न काढलेलं. राजगुरुनगर मधलं. वा वा. मी राजगुरुनगरला बरेच वेळेला आले. माझी मैत्रीण राहते तिकडे. अच्छा. कडूस ना. कडूस मोहरी मिळते कडूसला. बघा माहिती आहे मला. आणि हे पण वांग्याचं हे सगळं जत्रा असते ना देवाची कडूसला. बरोबर बरोबर. हा हे सगळं मॅडम अगदी शेतकरी पद्धतीचं जेवण आहे. असं नाही का शहरात तसं थोडस चटपटीत वगैरे असं नाही. जशी चव असते तशी प्रॉपर. या बात आहे. क्या बात आहे. मी हे ह्याला शेंगोळ्या म्हणतात ना हे मी नक्की ट्राय. पण याच्यावर खायचं भाकरी. भाकरी भाकरी भात असतो ना. मी खाणार आहे. आपला याचा आहे इंद्रायणी आहे. घरचं तांदळाचा पेर भात. कुठला भात? पेर. पेर भात. पेर म्हणजे तांदूळ आहे का? पेर वेगळा. कुठल्या प्रकारचा तांदूळ आहे? इंद्रायणीच. हा हा. आणि हा कोरडेला पेरतात. आम्ही पेरलेला आहे. अच्छा. नंतर त्याला पाणी. नक्की नक्की खायला येईल. थँक्यू. थँक्यू सो मच. येतोय. थँक्यू. ट्राय करायची कबड्डी. नाही मी मासवडी आणि ते शेंगोळ्या आणि खाणारच आहे 100%. एकदा शूटिंग करून येतो मग आम्ही प्रत्येक स्टॉल वरच खाणार आहोत. गावरण तडका. अच्छा तुमचाच येतो. स्पेशल मासवडी असते. खूप छान लागते माहिती मला. येते मी नक्की. लुक ॲट दॅट. ती बघ आम्हाला ते करताना शूट करायचं. करू का आम्ही? करू. ती पाणीपुरीची पुरी वाटते ना. तवा आहे का पुरी आहे? हा चला बोलूया. आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रकार जो मला महालक्ष्मी सरसला मासवडी आणि झपाट्यासारखा घेऊन येतो ती म्हणजे मांडे किंवा खापराचे मांडे. आता ते बघा त्या ताई करतात. हा तेव्हा घेऊ ते मग ते आता हातावर उचलून त्या तिकडे नेते. ती कठीण नाही करण. ती कठीण हे करण. मी हेच खायला येते दरवर्षी. बाकी मी काही करत नाही. मांडे कुरड्याचं पीठ मी घेऊन जातो. हॅलो. तुझे पण मांडे होतात. वाशिम. नमस्कार. नमस्कार. काय करताय मावशी? खाली पीठ बनवायचंय. हुरड्याचं पीठ टाकून आली. वा वा. हुरड्याचं पीठ म्हणजे झपाट्यासारखं. हुरड्याचं पीठ
केला आहे सकाळी बनवलेला कालवा. आता कांद्याची पात टाकली, मेथीचे पानं, याच्यामध्ये थोडा तीळ टाकली, ओवा टाकली. आता हे पीठ टाकून गरम गरम आम्हाला मिळतील का खायला? आपण कुठून आलाय? गडचिरोलीहून आलाय. आपल्याकडे काय काय आहे? मोहा पुरणपोळी म्हणजे काय असतं? याच्यापासून मोहाची पाहिजे. मोहाचं पोळी पावडर बनवले आहे, लड्डू पण बनवले मोहफुलाचे. याचा ह्या पिठाला कालवण बनवून पोळी बनवले का नाही अजून? बनवायचे मॅडम, कालवण तयार केली आहे. किती वेळ लागेल? आलाय परत पुढच्याला येईन तेव्हा खायला. मोहा अनेक वेळेला फक्त अपेय पाण्यासाठी वापरली जाते असं सांगितलं जात, पण आपल्याला गडचिरोलीच्या आपल्या मैत्रिणींनी मोहापासून बनवलेले लाडू आहेत आणि मोहा घालून केलेली पुरणपोळी सुद्धा आहे. आता ती पुरणपोळी मला लवकरच चाखायला मिळेल, पण त्याआधी आपण या मैत्रिणींचं खूप मनापासून अभिनंदन करूया. तर मोहा ही गोष्ट अनेक वेळा दारूसाठी आणि याच्यासाठी वापरली जाते, त्याचा उपयोग आणि त्याचा औषधी गुण आपल्याला माहिती नसतो, तो तुम्ही सांगितला त्याबद्दल मनापासून काय? मॅडम 188 चार नंबर पण मोहापासून बनवलेला पेढा पण आहे. पेढा लड्डू आहे, नाचणीचे 188 नाचणीचे लड्डू आहे, ज्वारीचे आहे, बाजराचे लड्डू आहे, परत मोहाचे लड्डू निघेणा, आंबाडीचे सरबत आहे. अंबाडीचे सरबत बर, ओके ओके. लोणचे आहे मॅडम, कटूचा लोणचं आहे, आंबाडीच्या पानांचा आहे, परत लिंबूचा आहे. आम्हाला भूक लागली, थांबा फोटो काढूया, या पटकन या. गोंदिया नमस्कार, आपली काय स्पेशालिटी, काय करताय? आलू पोंडा. आलू पोंडा बरोबर, ओके ओके. आपण आलाय कुठून? गोंदियाहून. गोंदियाहून आपल्या या मैत्रिणी आल्या आहेत, ह्या आलू बोंडा बनवणार आहेत. धपाटे आहेत, वांग्याचं भरीत आहे, मसाला म्हणजे काय? ओ मसाला फिंगर. अच्छा अच्छा, या ये फोटो काढूया. नमस्कार 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 नमस्कार. आपण कुठून आलाय? नंदुरबार. काय काय आज खायला? वांग्याचं भरीत आणि हे काय झपाटा थालीपीठ आहे. अच्छा त्या बात ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. हॅलो बोला, येणार येणार सगळं येणार नाही गेले ना, बघा माझी पिवळं दार होऊन जाईल, बाकी काही नाही ना. म्हणून आपण कुठून आलाय? नाही तेच नाही करतायत ना, मग बसून खाते ना सांगतो. पण आपण कुठून आलाय? आम्ही अमरावतीवर आलाय. अमरावती आणि काय काय? झुणका भाकर आमच्याकडे, झुणका आहे, भरीत आहे, वांग्याचं, राईस आहे, लोणचं आहे, आणि चिकेचं आहे, डाळीची चटणी आहे. डाळीची डाळीची चटणी आहे. बरं बरं, ओके. आम्ही 5 प्रकारची भाकरी बनवतो. कुठल्या कुठल्या? ज्वारीची, मक्याची, बाजरीची आणि मुरताची आणि आंबटची. पण इथे बघ काय आप्पे बनवतो. आप्पे बनवतो आणि पुरणपोळी पण बनवतो. सुद्धा अरे वा, पुरणपोळी आपली नॉर्मल साधी पुरणपोळी? नाही साधी नाही, आपल्या महाराष्ट्र विदर्भामध्ये. विदर्भामध्ये विदर्भामध्ये पुरणपोळी. अच्छा मॅडम करणार करणार सगळं. थँक्यू सर. नमस्कार, आपण कुठून आलाय? जळगाव. जळगाव हो, असोदा एरंडलच्या पुढचं जळगाव जवळ. ती काय मागे आमटी कसली होती? शेव भाजीची. आणि तुम्ही आता करताय खापराची पोळ? हे काय मांडली आहेत का? मी मुंबई. करणार आहात का अजून? वेळ आहे वेळ पुढे पुढे जाऊ. मी जाते सेम है ना, लेट्स गो. हॅलो, आम्ही प्लीज आपला पॉडकास्ट बघ, प्लीज से दॅट.
यांचं पॉडकास्ट खूप अप्रतिम असतात आणि मला वाटतं मी जवळजवळ सगळे पॉडकास्ट पाहिले. आपलं नाव? आणि अनुराधा. थँक्यू अनुराधा. सगळ्यात छान गोष्ट तुमची ही आहे की तुम्ही दुसऱ्यांना बोलू देता. दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट यू. थँक यू. कॅन आय हॅव अ पिक्चर विथ यू? प्लीज. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते आहे का आईस्क्रीम? इंटरेस्टिंग. नो आय विल हॅव समथिंग नक्की बिकॉज आय एम व्हेरी हंग्री मेनी एव्हरीथिंग. यू आर फ्रॉम मुंबई? ओनली. अच्छा अच्छा मुंबई. मग आपला काय? नमस्कार. उज्ज्वला महिला बचत गट म्हणजे कुठून आलात तुम्ही? लातूर. मग गावाचं नाव? बिंदगी. बिंदगी? बिंदगी हार. बिंदगी हार. काय काय आपल्याकडे? थालीपीठ आहे, दही झपाट आहे आणि मिरची भजी, कांदी भजी. ओके. आणि दाण्याची चटणी? आणि चटणी. फेमस म्हणजे थालीपीठ आणि मिरची, कांदी भजी, कांद्याची भजी. ओके. हां झालं की फोटो काढायचा आहे. थांबा, चप्पल आहे पाया. सिंगल सेवन. और ये वाले जो है वो? अच्छा वो उनका है. अच्छा अच्छा सॉरी. थैंक यू. इसकी क्या प्राइस है? पण आता राहणार काय? हल्ली असे खूप एक्झिबिशन होत असतात वेगवेगळ्या यांची ना. खूप खूप जास्त. महालक्ष्मी सरस मध्ये यंदा काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतील, त्या म्हणजे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आपल्याला दिसतात. मुंबईची ही कंपनी ऑर्गॅनिक हॅपीनेस, आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मी यांचे प्रॉडक्ट्स वापरले. यांची मिलेट खिचडी, यांचं लाकडी घाण्यावरचं तेल हे मी स्वतः घरी वापरलं. भेटूया ऑर्गॅनिक हॅपीनेसच्या सर्वे सर्वा. आणि खरं तर म्हणायला हरकत नाही की यांची खिचडी उत्तम असते. रात्रभर भिजत घालणं हा एवढाच एक आपल्याला करायला लागणारी कृती आहे, पण त्याच्यानंतर तुमच्या हातात आरोग्य तुमच्या ताटात येणार आहे. हॅलो. यावर्षी काय नवीन नवीन आहे? यावर्षी आम्ही सगळे 5 पॉझिटिव्ह प्रोडक्ट्स आणले. एक पॉझिटिव्ह याच्यासाठी की याचं जीआय लेवल, की आपण ज्वारी आणि बाजरीपेक्षा कम्पॅरेटिव्ह कमी असतो, म्हणून डायबिटीस लोक ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे
भाताला सबस्टिट्यूट करून हे मिलेट्स वापरू शकता. तसंच मिलेट हे ओव्हरनाईट सोक करून आम्ही त्याची पीठ बनवतो, त्याचे रवा बनवतो, म्हणजे रेडी टू कुक. फ्लेक्स हे ज्वारी भाकरी भाजलेलं आहे, कॉर्नफ्लेक्स सारखं तुम्ही खाऊ शकता, गरमे पोहे करू शकता, नाहीतर आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवतो याचा करता येऊ शकतो. असं आम्ही सगळ्या प्रकारचे रवे बनवतो, म्हणजे ज्वारीला नाचलेला रात्र भिजवून गोड आणून काढलेला रवा. ओके. कुठलं पण मिलेट्स रात्र भिजवलं की ते ऍसिडिकचा अल्कलाईन होतो आहे, डायजेशन साठी चांगलं. हो ग्रेट. मला तुझं कार्ड दे, माझं कार्ड दिलं तुझं. थँक्यू सो मच. आणि ही खिचडी खरंच छान आहे, मी खूप आय थिंक कोविडच्या आधीच्या वर्षी मी घेतली होती, त्यामुळे ती मी बघत. पापड कोणाला खायला आवडत नाही, पण आपल्याला बरेच वेळेला आपण उडदाचे पापड म्हणून खात नाही, तर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पापड बघायला मिळत आहेत. बीट आहे, त्याच्यानंतर टमेटो आहे, नागली आहे, पालकाचा पापड आहे, आणि काय तिथे उपासाचे पापड. एकच तर शूट करून घे, एकच आपण हे तळायलाच लागतात का मायक्रोवेव्ह मध्ये? चालतात चालतात ना, थोडस तेल ब्रश करून ते केलं तरी चालत. हे तर म्हणजे मी आणू शकेन मस्त मस्त. पुढे पुढे येऊया मध्ये. थँक्यू. हे मधुबनी नाहीये, ओरिसा पटेल. ओरिसा हे मधुबनी के पास जाता है क्या थोड़ा सा? मधुबनी का अच्छा मधुबनी आर्ट जो होता है इसका हार्ट फेयर का पता नहीं चलता किधर किधर है. स्टूडेंट वार्क जैसे इसका जो कितना तीन सी है क्लियर नहीं है, हार्ट फेयर नाक भी क्लियर नहीं है. ये क्या रेंज में आता है? ये जगन्नाथपुरी का ये वही है क्या? गणपति गणपति का अंदर एक गणपति है. कितना टाइम लगता है? दो महीना एक ये मुझे चाहिए. इसको पहले जो प्लेन रहता है उसका इंग्रेव करते हैं. काजल को इनके ऊपर हम डाल देते हैं, डालने के बाद क्या होती है, हम लोग जहाँ पर कार्विंग करते है काला से मिस्टी का भूल जाता है. Amazingly beautiful. Amazing. भगवान विष्णु ऐसे 10 अवतार बनाते जो हम पुराना शास्त्र में लिखा गया था. हाँ. इसका पोस्टर हम लोग इसका बनाया है, तो पांडुलिपि का ग्रंथ जो लिखा गया था ना, देखिए भगवान विष्णु के 10 अवतार है. ये मत्स्य पुष्य वराह नरसिंह बामन परशुराम राम बलराम बुधा तक ये खोलते हैं. और ये क्या है? ये 10 अवतार है. अच्छा. इसका ऊपर फिर पेंटिंग. ये क्या प्राइस है? मतलब 1200. और ये खोलने के बाद क्या, ये क्या है? वो देवदासी गोपी है, डांस कर रही है. अच्छा. इस साइड में एनिमल्स है, ऊपर से खोलो तो एनिमल्स एनिमल्स है. हाँ. देवदासी डांस पोजीशन में रहता है. और ये क्या है? ये लॉन्ग थैंक यू लगा हुआ है राधा कृष्ण का बीच में. अच्छा.
ये राधा कृष्ण है क्या? अच्छा कृष्ण जन्माचं आपको पेंटिंग बनवलं खूप सुंदर बहुत ही बढिया आप जीपे है आपका स्कॅनर और वो बकेट क्या प्राइस है हाँ बकेट बकेट हाँ ते मला मंदिरात वेळ थँक्यू सो मच जय जगन्नाथ थँक्यू जय जगन्नाथ सांगेन सांगेन हो आहे माझ्या पर्स मध्ये पण आहे तुला पण हवं असेल तर सांग आय आय हॅलो परवा भेटूया परवा संमेलन होणार मी सहा आमचा प्रयोगच आहे त्यामुळे मला यावं तुमचा हा कशा मी नवी येणार आहे बरं मी पळते पुढे पळते भेटूया बाय 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 तू बासुंदी चहा पितोयस अरे बापरे पी पी नको नको ऐकूनच टेन्शन येत हॅलो 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 बासुंदी चहा पावडरचा प्रोडक्ट आहे अच्छा कमी पावडर मध्ये जास्त चहा होतो आणि चहा घट्ट होतो बरं आणि टेस्ट एकदम खूप छान मी साखरच घेत नाही चहा मी साखर विदाउट शुगर चहा पिते बासुंदी ऐकूनच मला जाणार नाही अरे पण मी विदाउट शुगर पिते ना त्याच्यामध्ये सवयच नाही आहे मला ब्लॅक टी आपण करतो या या पुढे काढतात हा थँक्यू 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 मी तिकडे जातो पण नाही थँक्यू आणि ऑल द बेस्ट तुम्हाला चकली येस कारण मला हे काहीच चालत नाही याच्यात हे असेल ना कमी फोटो काढायला सांगा तुमचा कॅमेरा आहे द्या नमस्कार नमस्कार खूप छान आहे माझं हो खूपच युनिक आहे माझं आता घरच आमची मुंबईतली छोटी असतात ही ठेवायला जायला घेतलंय कसली मुली आहे डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या टायफॉइड कोविड कुठला भी व्हायरल आला स्वतःवरी माहिती मी तिच्या दुधात घालून बर ओके आणि याला कुठल्याही प्रकारचा खताचा वापर नाही कुठलाही केमिकल कलर रायसन असलं ह्याच्यात काही बोगस नाही बरोबर मी स्वतः इंजिनियर आहे दोन कारागिरांपासून चालू केलं होतं 350 कारागिरांबरोबर मी सध्या काम करतो हे आता आपले गुजरात मधले कारागिर आहे ज्या महिला त्यांना दुसरा अल्टरनेटिव्ह रिसोर्स नाही त्या लोकांना आपण ओके मला घोंगडी बघायचे त्याला घोंगडी बघायला मिळेल का घोंगडीची आपण योगा मॅट तयार केली आहे ही गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे शिपूल आहे ते त्याच्यापासून आपण ओके हे हिमालयनचं मूल आहे सॉफ्ट घोंगडी आपण तयार केली आहे मुंबईत शक्यच नाही रे आय नो आय नो हा हा चलो ऑल द बेस्ट खूप खूप ऑल द बेस्ट प्लीज घेऊया इथपर्यंत आले ऑल द बेस्ट प्युअर ब्रास आहे ना ये हो खूपच केलं हॅलो आय एम फाईन हाऊ आर यू सर कर खूप सेलिब्रिटी केलं सुरू शॉपिंग आता करताय
चालू आहे ना. हॅलो, हँडमेड प्रोडक्ट्स आहे. हॅलो, बघून येतोय की एक एक शूटच करतोय. हा पॅक मध्ये मूग असतील ना, तिळे द्या मला. तिळे अर्धा नाही आहेत, एक किलो वाटत, अर्धा नाही आहेत ना, हे किती आहेत? ही अर्धा आहे ना. हा मग तिळ अर्धा, डाळ एक किलो, ही आहे ना पॅक अर्धा अर्धा किलोचा. दोन तुमचा जेवणाच्या इथे पण स्टॉल आहे ना? हे बिगले काही आहे? थँक्यू. हॅलो, किती मस्त. हो, हा संक्रांत स्पेशल आहे, खाऊ शकतो. बाहुली, बाहुली देणार आहात? मग ते नंतर बाहुलीच काय करायचं? आपण सजवून घेऊ शकतो त्याला. थँक्यू, थँक्यू सो मच. खाऊ शकतो ना आपण? प्रॉपर खाऊ शकतो ना? ऑर्गॅनिक तिळापासून बनवलेले संक्रांतीचे स्पेशल बाहुली मिळाले. थँक्यू, थँक्यू. लिंब जांभळाचं आहे, ओव्याचं आहे, उंचीचं आहे आणि फॉरेस्ट. म्हणजे आपण काय करतो, बी बॉक्स असतात, हे बी बॉक्स ज्या एरियामध्ये मायग्रेट करेल तिकडे जी शेती करतात त्यानुसार त्याचं कलेक्शन होतं. बरोबर. त्याची नॅचरल टेस्ट त्याच्यामध्ये येते आणि त्याचे नॅचरल जे फायदे काय असतात ते त्याच्यामध्ये येतात. नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे हनी मध्ये आपण ड्राय फ्रुट्स पण ऍड केलेले आहेत, जेणेकरून हनी सोबत जी काय आपण घेतो ते आपल्या बॉडीला 100% लागू होतो. तुळस, ओवा, अजहा, कडुलिंब, जांभूळ आणि फॉरेस्ट. आणि फॉरेस्ट नॉर्मल आपला जो मोड. ओके, मला ना ओवा ट्राय करायचं थोडस, अगदी किंचित का? एवढं ना, कमी करा. डायजेशन साठी बेस्ट असतो, सर्दी, खोकला, डायजेशन. पण चव नाही लागत अशी, थोडीशी तिखट लागते. जास्त घेतलं तर समजेल, कमी नको नको पास बघू. पण मला कशा बरोबर घ्यायचं? मॉर्निंगला आपण वर्कआउट करण्याच्या आधी एक ग्लास गुणगुण पाणी करायचं, एक चम्मच मध्ये टाकायचं, थोडासा लिंबू टाकायचा, मिक्स करून घ्यायचं, बेस्ट आहे. अच्छा, सकाळी उठल्या उठल्या अनुषापोटी? अनुषापोटी वर्कआउटला जाण्याच्या आधी. वर्कआउटच्या आधी म्हणतात? वर्कआउटच्या आधी घेतलं ना, नंतर आपण वर्कआउट करतो आपल्या बॉडीला. पण मला खोकला होतो सारखा, मग ओव्याचा ना, तुलसी दोन्हीपैकी एक कोणताही बेस्ट आहे. अच्छा, ओके ओके. मग तुलसीची प्राइस काय आहे? काय प्राइस? 300 ग्राम मध्ये आहे. हा, 280. ओके, तुलसी. ओके, हॅलो. शेणावर हे सारवलंय का? कुठलं सारवलं? सगळं शेणावरच शेण. त्याचं लाल माती. हे लाल माती. काळी माती किंवा काळा कोळसा. कोळसा किंवा काळी माती. ओके, सफेद कलर म्हणजे पूर्वी फक्त तांदळाचं पीठ वापरायचं. बरोबर. आता तांदळाचं पीठ पोस्टर कलर आणि पीठ तिन्ही गोष्टी मिक्स. हे पण सेम कलर सेम, कारण त्याचं व्हाईटनेस जास्त दिवस टिकतो. तांदळाच्या पीठ व्हाईटनेस कमी होतो. बरोबर बरोबर. याची फ्रेम करून घ्यायला लागेल ना नंतर. हा, कसलं होत ते? अच्छा, रातकिडे, रातकिडा, रातकिडा, रातकिडा नाही, थांबा थांबा, काजऱ्याच त्याच तुम्ही केलं होत का? ओ, याला क्विलिंग म्हणतात. जसं हस्तकलेचा एक प्रकार आहे, याच्यामध्ये बरेच वेळेला फुलांचं आणि बरेच वेळेला जॉमेट्रिक पेंटिंग बघायला मिळतात आपल्याला. ह्याला क्विलिंग म्हणतात. क्विलिंग पासून तयार केलेलं आर्ट आहे हे. ऍक्च्युली हँडीक्राफ्ट मध्ये. थँक्यू. हा, ते शूट करतात, तुम्ही त्यांच्या मध्ये तुम्हीच पडाल. ये तू, ये संपू इथे उभा.
पारंपरिक जातं पाटा वरवंटा या गोष्टी सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी सरसमध्ये बघता येतील. या पारंपरिक गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातून आता गायब झालेल्या दिसत आहेत, पण या गोष्टी इथे तुम्हाला अगदी मुबलक प्रमाणात विकत घेता येतात. ये है ऐसे ही सो सकते हैं. ये मैम फोल्डिंग चटाई है. अच्छा. पूरा इस टाइप से फोल्ड हो जाता है, मल्टीपर्पज है, घर फ्लोर गार्डन टेरिस जो भी होगा, पूजा पिकनिक कहीं भी इस्तेमाल कर सकते हैं. क्या प्राइस है इसकी? ये मैम 1200 रुपए का है. बड़ा साइज 1600. ये सो भी सकते हैं ना? जी बिल्कुल. इंटरेस्टिंग है ना. ये बघितलं तू फोल्ड सांगा तुम्ही काय करणार. मी काही नाही, मी आता तेच सांगतो सुरू होतो काय खायचं तू बस पहिले मी सांगते काय खा. तिखट आहे पण आंबील ज्वारीचं चांगलं आहे, पण इट इज व्हेरी स्पायसी. आणि काय केलं खरा जीवनाचा ग्रामीण आनंद काय असतो, का जी लोक येतात ते त्यांचं ऑथेंटिक काय देतात ते तुम्ही बघा आणि मजा करा. थँक्यू सर. अशा पद्धतीने महालक्ष्मी सरसचा आपण फेरफटका मारलेला आहे. अनेक गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात ज्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि महाराष्ट्र बाहेरच्या देखील आहेत, पण शेवटी आपली संस्कृती ही एक आहे आणि त्याचं जतन करणं हे आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. दरवर्षी महालक्ष्मी सरसमध्ये मी येऊन शॉपिंग करून ते माझं कर्तव्य पार पाडतच असते. तुम्ही सुद्धा या 7 जानेवारीपर्यंत BKC ग्राउंड अर्थात मुंबई बँड्रा इथे महालक्ष्मी सरस 2023-2024 शॉपिंग करा, संस्कृती जतन करा आणि आपल्या घरी ती संस्कृती घेऊन जा.